कर्जत तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी कर्जत तालुका मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कर्जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात आमदार रोहित पवार यांनी भेट देऊन सर्वांचे कौतुक केले. यावेळी मोठ्या संख्येने युवक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. मौलाना तय्यब, मौलाना अखलाक, कदीर शेख सय्यद, शमशेर शेख, शब्बीरभाई पठाण, रज्जाक झारेकरी, अय्यूब काझी, माजिद पठाण, शोभी पठाण, मिनाज पठाण, मीना सय्यद, जाकीर सय्यद, युनुस पठाण, अय्याज बेग, मुन्ना पठाण आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्यामध्ये नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घोले, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, दीपक शहाणे, दादासाहेब सोनमाळी, नगरसेवक सचिन घुले आदी मान्यवरांची या प्रसंगी उपस्थिती होती. मुस्लिम समाजाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकत्र येत मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजित केल्याबद्दल प्रवीणदादा घोले मित्रमंडळाच्या वतीने मुस्लिम समाजाच्या मौलवींचा सत्कार करण्यात आला. मुस्लिम संघटनेच्या मदतीने व त्यांच्याबरोबर सर्व मुस्लिम बांधव कर्जत शहरामध्ये राहणारे सर्व नागरिक आणि त्यांना या कार्यक्रमासाठी ताकद देणारे सर्व पदाधिकारी, काही नगरसेवक व सर्व कार्यकर्ते यांच्या ताकदीने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर कर्जत शहरामध्ये घेण्यात आलं. अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन या रक्तदान शिबिराचं झालं. त्यांचं उद्दिष्ट आज 100 जास्त लोकांनी या ठिकाणी रक्तदान करावं असं त्यांनी ठेवलं आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने या ठिकाणी प्रतिसाद मिळाला तर त्यांनी घेतलेलं उद्दिष्ट हे पूर्ण होईल. उद्दिष्ट घेण्याचं कारण एवढंच की पेपरमध्ये आणि लोकांकडनं आपल्याला समजत असतं की रक्ताचा तुटवडा हा राज्यामध्ये आता भासवतो आहे, कारण का आत्ता लॉकडाऊन हे उघडायला सुरुवात झाली आणि त्याच्यामध्ये काही ॲक्सिडेंटचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतं आणि काही लोकांना सातत्याने त्यांना आरोग्याचे प्रश्न असल्यामुळे रक्त हे द्यावं लागतं. अशा लोकांच्या हितासाठी या ठिकाणी आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी असे कार्यक्रम घेतले गेले आणि काही दिवसांपूर्वीच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी पार्टी यांच्या वर्धापन दिनानिमित्त सुद्धा राज्यामध्ये अनेक ठिकाणी घेण्यात आलं, कर्जतमध्ये पण घेण्यात आलं, जामखेडमध्ये घेण्यात आलं. तर असे उपक्रम जेवढे जास्त होतील तेवढं चांगलं आहे आणि इथं जे काय रक्त गोळा होईल ते काय रक्त दान करत असताना कुठल्याही समाजाला ते जाऊ शकतं, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेदभाव असा नसतो. विचार चांगले असतात, विचार महत्त्वाचे असतात आणि ते विचार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मनापासून या चांगल्या अशा उपक्रमाला ज्याने कोणी हातभार लावला त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो. येत्या काळामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पुरुष या ठिकाणी रक्तदान करणार आहे आणि इथे सर्व जे मुस्लिम बांधव आहेत त्या ठिकाणी पुढाकार घेऊन इथं जेव्हा महिलांची चर्चा केली महिलासुद्धा म्हणाल्या की आम्हालासुद्धा इथं रक्तदान करायचं आहे आणि सामाजिक सेवा करायची, त्यामुळे दुपारनंतर महिला इथं येऊन रक्तदान करणार आहे. अतिशय चांगला उपक्रम, मनापासून शुभेच्छा देतो या विचाराला पण आणि या कार्यक्रमाला. या कर्ज तालुक्यामध्ये या करोनाच्या या महामारीसाठी आणि या चीनच्या या युद्ध प्रसंगासाठी या ठिकाणी एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान म्हणजे हे संपूर्ण जगामध्ये सगळ्यात मोठं दान आहे आणि याच पुण्यकर्म हे स्वतःला तर मिळतंच. रक्त दिल्यामुळे रक्ताची स्वतःच्या शरीरातली रक्त जरी गेलं असली त्याची नवीन रक्ताची भरणा होती, ही दोन्ही डबल पुण्य या ठिकाणी मिळलं जातं. स्वतःच्या प्रकृतीलाही ते फार फायदेशीर आहे. अशा या प्रकारचं रक्तदान शिबिर आम्ही ह्या मुस्लिम समाजानं एक छोटंसं काम आहे आमचं, पण ती हे फार मोठी याची कीर्ती फार मोठी आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही रक्तदान या ठिकाणी शिबिर आयोजित केलेलं आहे
आमचे सर्व तालुक्यातील पुढारी या ठिकाणी उपस्थित होते, त्या सर्वांचा आभार, रक्तदात्यांचा आभार, सर्व पत्रकारांचा आभार आणि उपस्थितांचा मनपूर्वक आभार. आज या ठिकाणी कर्जत तालुक्यात सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असताना एक सामाजिक बांधिलकी जपून कर्जत तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवाने जो एक उपक्रम या ठिकाणी रक्तदानाचा आयोजित केला आहे तो खरंच या ठिकाणी वाखाणण्याजोगा आहे. कारण की खरंच या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये रक्तदान तुटवडा असताना या भयंकर अशा महामारीमध्ये सामाजिक बांधिलकीसाठी समाजाला आपण कुठतरी देणं लागतो या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या समाजानं हा उपक्रम या ठिकाणी राबवला, त्याबद्दल मी संपूर्ण कर्जत तालुक्याच्या वतीनं यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या परिसरातील ताज्या घटना व चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करा. वर रहा अपडेट. हु कॅन हेल्प यू टू बिकम अ ब्रेव्ह सोल्जर ऑफ द कंट्री? अनिस अकॅडमी. अनिस अकॅडमी. अनिस अकॅडमी.